बेडक्या PKPS शतक महोत्सव 5 पासून अध्यक्ष पासगोंडा पाटील 6 रोजी विविध कार्यक्रम स्वामीजी मान्यवरांची असणार उपस्थिती. बेडक्या येथील प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाची शतक महोत्सवी सोहळा शुक्रवार तारीख 5 व शनिवार तारीख 6 फेब्रुवारी रोजी होणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष पासगोंडा पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. स्वागत संघाचे मुख्य व्यवस्थापक अजित धनापगोळ यांनी केले. उपाध्यक्ष RG डोमने म्हणाले, बेडक्या प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची स्थापना 5 फेब्रुवारी 1921 रोजी करण्यात आली. संघाने या 100 वर्षात अनेक चढउतार पाहिले. 1964 पासून या संघाने शेतकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम करून राज्यात नावलौकिक मिळवला आहे. 5 रोजी सकाळी संचालक विशाल पाटील व विद्या पाटील यांच्या उपस्थितीत तर अशोक पंडित यांच्या पौरोहित्याखाली शांतिक विधान पूजा होणार आहे. सायंकाळी संचालक पांडुरंग पाटील व मनीषा पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत सदलगा येथील हरिजोशी यांच्या पौरोहित्याखाली सत्यनारायण पूजा होणार आहे. शनिवारी 6 रोजी शतक महोत्सवी सोहळ्याचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळी निडसोशी मठाचे श्री म नि प्र जगदुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी, श्री म नि प्र अल्लमप्रभू महास्वामी चिंचणी मठ, परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य नान्नी, परमपूज्य स्वस्तिश्री सिद्धांत कीर्ती भट्टारक पट्टाचार्य रेतीपूर मठ यांचे आगमन होणार आहे. सकाळी 10 वाजता BS पदवीपूर्व महाविद्यालयाच्या पटांगणावर शतक महोत्सव सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पासगोंडा पाटील हे असणार आहेत. या कार्यक्रमात 31 मार्च 2020 अखेर झालेल्या 2043 संघाच्या सभासदांचा शतक महोत्सव निमित्त चांदीचे नाणे भेटवस्तू व मानपान करून सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सर्व स्वामीजींचे आशीर्वचन सभासदांचे मनोगत स्नेहभोजनाने सोहळ्याची सांगता होणार आहे. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डोमने यांनी केले. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಪ್ರಕಾರ ನಾವು ನಮ್ಮ ಪರಿವಾರದ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಇದು ನಮ್ಮ ಪರಿವಾರದ 7000 ಮಂದಿದ ಒಂದು ಪರಿವಾರ ಅದ. ಆ ಪರಿವಾರದವರು ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವ್ಯವಸ್ಥಿಸಿರಾಗಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಧಾರ್ಮಿಕ ಮಂದಿರ ಅಂದರೆ ಸಂತ ಮಂದಿನ ತಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕು ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿ ನಾವು ಈ ಭಾಗದಾಗಿದ್ದಂಥ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ 4 ಮಂದಿಯನ್ನು ಆಮಂತ್ರಣ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆ ಆಮಂತ್ರಣದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಶ್ರೀಮನ್ ನಿರಂಜನ್ ಪ್ರಣವ ಜಗದ್ಗುರು ಪಂಚಮ ಶಿವಲಿಂಗೇಶ್ವರ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ, ಶ್ರೀ ದುರ್ನಿರೇಶ್ವರ ಸಿದ್ಧ ಸಂಸ್ಥಾನ ಮಠ ನಿರ್ಸೂಷಿ, ಪರಂಪೂಜ್ಯ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಜಿನ್ಸೇನ್ ಭಟ್ಟಾರಕ ಪಟ್ಟಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಸಂಸ್ಥಾನ ಮಠ ನಾಂದಿನಿ, ಶ್ರೀಮನ್ ನಿರಂಜನ್ ಪ್ರಣವ ಅಲಂಪ್ರಭು ಸ್ವಾಮೀಜಿ ಸಿದ್ಧ ಸಂಸ್ಥಾನ ಮಠ ಚಿಂತನಿ, ಪರಂಪೂಜ್ಯ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಾಂತ ಕೀರ್ತಿ ಭಟ್ಟಾರಕ ಪಟ್ಟಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಸಂಸ್ಥಾನ ಮಠ ಅತ್ತಿಪುರಂ ಮಂಡ್ಯ ಇವ್ರನ್ನ ಆಮಂತ್ರಿತ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅವರು ನಮ್ಮ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಅವನು ಮುಂಜಾನೆ 6 ತಾರೀಕು ಶುಕ್ರವಾರ ದಿನ ಶನಿವಾರ ದಿನ ಮುಂಜಾನೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಅವ್ರನ್ನ ಊರ ಅಗಸೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಂದಿರ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಜೈನ ಮಂದಿರ ಪಾರ್ಶ್ನಾಥ ಮಂದಿರ ಭೇಟಿ ದರ್ಶನ ಮಾಡಿ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಅವ್ರ ಪಾದಪೂಜೆ ಮಾಡೋದು ನಿಶ್ಚಿತ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆ ನಂತರ ಸರಿಯಾಗಿ 10 ಗಂಟೆಗೆ ಮಹಾರಾಜರ ಅಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಹೈಸ್ಕೂಲ್ ಗ್ರೌಂಡ್ನಲ್ಲಿ ಮಾಡೋದು ನಿಶ್ಚಿತ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಯಾವೇ ಸಂಚಾಲಕ ರಾಜೇಂದ್ರ ಹನಬರಟ್ಟಿ, ಶೀತಲ್ ಬೇನಾಡೆ, ಪಾಂಡುರಂಗ ಜಾಧವ್, ಪದ್ಮಾಕರ್ ಪಾಟೀಲ್, ದಾದಾಸಾಹೇಬ್ ಸುತಾರ್, ಲತಾ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಭಾವತಿ ಭದರ್ಗಡೆ, ಹೈಬತಿ ಕೋರೆ, ಸಿದ್ದು ಸೂರ್ಯವಂಶಿ, ವಿಶಾಲ್ ಪಾಟೀಲ್, ಬ್ಯಾಂಕ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಮಲ್ಗೊಂಡ ಪಾಟೀಲ್, ಶಿವಪ್ಪ ಸುಭೇದಾರ್, MB ಪಾಟೀಲ್, ಮಹಾವೀರ್ ಪಾಟೀಲ್ ವ ಕರ್ಮಚಾರಿ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಅನಿಲ್ ಶಿರೆ ಪಾಟೀಲ್ ಯನ್ನಿ ಆಭಾರ ಮಾನ್ಲೆ.